नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी धनश्री तासकर, मंडळ कृषी अधिकारी जामनेर. आज आपण कापूस पिकातील लाल्या रोग, त्याची लक्षणं, कारणं व त्याचे व्यवस्थापन कसे करायचे याबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत. लाल्या रोग म्हणजे कापूस पिकातील लाल्या रोग म्हणजेच कापूस पिकाची पाने ही लाल पडली. आता लाल झालेल्या पाण्यांमध्ये प्रामुख्याने नत्र व मॅग्नेशियम या दोन अन्नद्रव्यांची कमतरता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. कधी कधी रस असणाऱ्या किडींमुळे सुद्धा कापूस पिकाची पाने लाल पडतात, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होतो. लाल्या हा रोग पिकाच्या कोणत्याही वाढीच्या अवस्थेमध्ये दिसून येतो, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये झालेले नुकसान हे अधिक प्रमाणात असते. आता लाल्या या रोगाची लक्षणे काय आहेत ती आपण थोडक्यात पाहू. लाल्या हा रोग आल्यानंतर सुरुवातीला पिकाच्या पानांच्या कडा या पिवळसर पडतात, त्यानंतर लाल पडून पान हे कोरडे होते व गळून पडते. हा रोग प्रामुख्याने परिपक्व झालेल्या पानांवरती प्रथमता येतो, त्यानंतर तो इतर पानांवर देखील दिसून येतो. आता लाल्या हा रोग येतो त्याची कारणे काय आहेत त्याबाबत आपण चर्चा करूयात. तर हा रोग प्रामुख्याने नत्र व मॅग्नेशियम या दोन अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे दिसून येतो. तसेच अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन व्यवस्थित झाले नाही किंवा पाण्याचा निचरा न झाल्यास देखील हा रोग मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. पावसाचा खंड किंवा अतिप्रमाणात पाऊस झाल्यास देखील लाल्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. आता लाल्या रोगाचे व्यवस्थापन कसे करायचे याबाबत माहिती घेऊया. लाल्या रोगाचे व्यवस्थापन करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अन्नद्रव्याचे व्यवस्थापन केल्यावर आपण निश्चितच या रोगापासून मुक्तता मिळवू शकतो. तर अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करताना सुरुवातीला पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांनी 25 किलो युरिया, 3 बॅग SSP व 1 बॅग MOP अशा प्रकारे रासायनिक खतांचा डोस पिकाला देणे अति आवश्यक आहे. त्यानंतर पेरणीनंतर 1 महिन्यानंतर म्हणजे पीक फुलपातीच्या अवस्थेमध्ये असताना 1 बॅग युरिया आणि पेरणीनंतर 2 महिन्यानंतर म्हणजे बोंड अवस्था असताना 1 बॅग युरिया अशा प्रकारे खतांचे व्यवस्थापन करणे अतिशय आवश्यक आहे. तसेच लाल्या रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यानंतर 1% युरिया म्हणजे 100 ग्रॅम युरिया 10 लिटर पाण्यामध्ये व 0.5% मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे 50 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट 10 लिटर पाण्यामध्ये टाकून त्याची फवारणी करणे गरजेचे आहे. ही फवारणी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार करणे आवश्यक आहे. तसेच लाल्या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी पिकांची फेरपालट करणे देखील तितकेच आवश्यक आहे. आता लाल्या रोग आपण मगाशी चर्चा केली की लाल्या रोग हा प्रामुख्याने तापमानातील बदल किंवा पावसाचा खंड यामुळे येत असतो. त्यामुळे आपण पेरणी करताना दिवसाचे तापमान हे 40 अंशापेक्षा कमी झाल्यानंतर किंवा पुरेसा वापसा म्हणजे 75 मिलीमीटर इतका पाऊस झाल्यानंतर पेरणी करणं अतिशय गरजेचं आहे. तसेच पाण्याचा निचरा करणे आणि आंतरमशागत व पिकांमध्ये आंतरपीक पद्धतीचा वापर करणे यासारख्या पीक व्यवस्थापनाच्या बाबींचा अवलंब केल्यास निश्चितच आपण लाल्या रोगापासून मुक्तता मिळवू शकतो.